येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे. आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री. नजर खिळून राहील असे आकर्षक सर्व प्रकारचे डोर्स मिळण्याचे नाशिक मधील एकमेव नाव शिवाय एंटरप्राइजेस. एकाच दिवशी बापलेकाचा मृत्यू झाल्याने नाशिकच्या वासननगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. साधारणतः महिन्याभरापूर्वी मुलीचा आजारपणामुळे मृत्यू झाला. मुलीच्या मृत्यूनंतर आईचाही 13 दिवसांनी मृत्यू झाला. त्यापाठोपाठ पिता पुत्राचा मृत्यू झाला. मात्र पिता पुत्राच्या मृत्यूचे कारण स्पष्ट नसल्याने दोघांचेही विसेरा रिपोर्ट राखून ठेवण्यात आले आहे. तुषार महाजन आणि कार्तिक महाजन असे मृत झालेल्या बापलेकांची नावे आहेत. महाजन कुटुंब हे मूळचे जळगावमधील हिंगोना येथील रहिवासी आहे. ते नोकरीनिमित्त 2.5 वर्षापासून नाशिक शहरात वास्तव्यात होते. तुषार महाजन आणि परिवार कायमच तणावात असल्याचं त्यांच्या नातलगांनी सांगितलंय. एक महिन्यापूर्वी 18 तारखेलाच त्यांची मागच्या महिन्यात त्यांची मुलगी वारली आणि मुलीचं दुःख आईला सांगणं म्हणते. आजारी झालेली आई आणि त्या दोघींचं हॉस्पिटलमध्येच निधन झालं आणि मग दोघा वडिलांचं आणि मुलाचं घरात मृतदेह सापडले. ते 2 वर्ष झाले ते इथे राहतात, चौघच राहायचे. सर्वात पहिले मुलीचा झालेला, मुलीच्या 13व्या दिवशी मग आईचा झाला. आईला मुलगी 9 वर्षाची होती आणि मग 13व्या दिवशी आईचा झाला आणि आईनंतर मुलीचं हर्षदा तुषार महाजन. हो, 4थीत गेलेली मुलगी. नाशिकमध्ये ते फार पूर्वीपासून, पहिले ते मुरलीधरनगरमध्ये राहायचे, त्यानंतर तिथे 2 वर्ष झाले, इथे शिफ्ट झाले ते. सोमवारी नातलगांनी घरात तुषार व कार्तिक यांना बेशुद्ध अवस्थेत पाहिले. त्यांना त्वरित उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. तुषार हे तणावात असल्याचे समजले. दोघांचेही शवविच्छेदन करण्यात आले असून दोघांचाही विसेरा रिपोर्ट राखून ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार गारले अधिक तपास करत आहे. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन चव्हाण, नाशिक.